मला वाटतं की पुन्हा एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये 2024 मध्ये भारतीय जनता पक्ष 400+ ची 400+ ची भूमिका घेऊन तयारी सुरू करता है। आणि याच तयारीचा भाग म्हणून आम्ही सर्व आज या लोकसभा मतदारसंघामध्ये आहोत। 21 कार्यक्रम 3 दिवसात करून 7, 8, 9 21 कार्यक्रम 3 दिवसात पूर्ण करून वेगवेगळे कार्यक्रम आहे। सकाळी 10 ला आल्याबरोबर आमच्या लोकसभा कोर समितीच्या बैठक घेण्यापासून तर शेवटची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेपर्यंत तिसऱ्या दिवशी हा कार्यक्रम आहे। या लोकसभा प्रवास योजनेमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी 2 विधानसभा, दुसऱ्या दिवशी 2 विधानसभा, तिसऱ्या दिवशी 2 विधानसभा आणि विधानसभेतच मुक्काम। या 21 कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटनात्मक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी 8 वर्षात केलेल्या विकास कामाच्या योजना, लाभार्थी संवाद, सामाजिक संवाद, बूथच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना घरी भेटी देणे, काही स्वातंत्र्य संग्राम सैनिकाच्या घरी भेटी देणे, 144 लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभा प्रवास योजना सुरू केली आहे। महाराष्ट्रामध्ये 16 लोकसभा अशा आहेत ज्यामध्ये ही योजना मागच्या 1.5 महिन्यापासून सुरू झाली आहे। माननीय प्रमोद जठारजी यांच्या प्रमुख ते खाली जवळपास हे क्लस्टर आहे 4 लोकसभांचं आणि रायगड सिंधुदुर्ग या लोकसभेकरता राज्याचे नेते आशिष शेलार हे प्रभारी आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि या लोकसभेमध्ये आशिष शेलार यांनी आपल्या सर्व नेत्यासहित 2 दा प्रवासी केला आहे। या 16 लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री प्रवास करणार आहेत। नऊ केंद्रीय मंत्री साधारणतः महाराष्ट्राला या प्रवास योजनेमध्ये आहे। ही प्रवास योजना 18 महिने सुरू राहणार आहे। 18 महिने आणि 18 महिन्यामध्ये 6 वेळा केंद्रीय मंत्री मुक्कामी असणार आहेत आणि प्रत्येक मुक्काम हा 3 दिवसाचा असणार आहे। याचा अर्थ 18 महिन्यामध्ये 18 दिवस केंद्रीय मंत्री मुक्कामी असणार आहेत। माय कोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा।